मॅचिंग ब्लाउज, बरोबर, मॅचिंग ड्रेस किंवा मॅचिंग ब्लाउजला अनुसरून मॅचिंग कापडी पिशवी किंवा मॅचिंग मास्क, ही कन्सेप्ट तुम्हाला टेलरिंगला उपयोगी पडू शकते का आणि याच्यातून तुम्हाला रोजगार निर्मिती होऊ शकते का, याच्यातून चार पैसे तुम्हाला कमवता येऊ शकतात, या विषयावरती कोण बोलेल? नाव शामल उत्तम गोळे, मी सोनगाव मध्ये राहते आणि आता माझा क्लास रोड खुर्द मध्ये चालू आहे. जल शिक्षण संस्थान रायगड आणि VRTI संस्था यांच्या विद्यमान क्लास चालू आहे. तर ह्या क्लासमध्ये ज्या आपण कापडी पिशव्या शिवायला शिकवतो त्या आणि आत्ता कोरोनामुळे जी मास्कची गरज आहे आपल्याला, तर त्यासाठी ते आपण शिवलं तर आपल्याला आपले त्यातून चार पैसे वाचू शकतात. आणि आपल्या संस्थांकडनं आपल्याला हेच सांगणं असतं की आपले चार पैसे प्रत्येक वेळी कमवणं म्हणजे कमवणंच गरजेचं नाही, पण आपण आपले चार पैसे बचत करणं पण ही एक प्रकारची सेव्हिंग आहे. तर ते उद्दिष्ट साध्य होईल जर स्वतःच्या कापडी पिशव्या आणि जर आपल्या मास्क आपण आपल्या खर्चातून शिवले तर ते आपले चार पैसे वाचतील आणि ते एक फॅशन म्हणून पण म्हणता येईल आपल्याला की मॅचिंग जर साडी घातली तर त्याच्यावर मॅचिंग कापडी पिशवी आणि मास्क घालू शकतो, ती स्टाईल म्हणून पण वापरता येईल. कारण एरवी मास्क घालायला काही लोकांना लाज वाटते की कसं घालायचं, पण तेच जर मॅचिंग असेल तर माणूस फॅशन म्हणून ते वापरू शकतो आणि त्यातून चार पैसे आपल्याला कमवता येतात. आता कापडी पिशव्या जर मध्ये आता प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदी आली होती तर त्यामुळे आपण सक्तीने कापडी पिशव्या वापरत होतो आणि आत्ताही तसंच करतोय. तर आपल्याला काही म्हणजे संस्थान म्हणा किंवा अजून कुठल्या संस्थांमधून किंवा ऑर्डर जर आली तर त्या महिलांना त्या गरजू महिलांना जर ती ऑर्डर मिळाली तर त्यातून त्यांना चार पैसे मिळू शकतात, त्यांच्या संसारासाठी त्यांना मदत होऊ शकते.